शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांचा पुतण्या आणि शेकापचा कार्यकर्ता अजिंक्य शरद पाटील नावडे येथे दूध चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. रात्रीच्या काळोखाचा आधार घेत महागड्या गाडीतून उतरून दुधाचा ट्रेक पळवताना त्याचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पनवेलच्या नाक्यावर शेकाप कार्यकर्त्यांच्या चोरीचे प्रताप रंगला आहे. मचाए शोर, ये चोर 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 मचाए शोर. आमदार बाळाराम पाटलांचा पुतण्या दूध चोरी करताना सीसीटीव्हीत कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, पनवेल परिसरात दूध चोरीचा पर्दाफाश. महागड्या गाडीतून फिरणारे दूध चोरी करताना पाहून नागरिकांमध्ये चर्चेला ऊत. आमदार पुतण्याची तक्रार कोण करणार, नागरिकांना भीती. शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांचा पुतण्या आणि शेकापचा कार्यकर्ता अजिंक्य शरद पाटील पनवेल परिसरात दूध चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. रात्रीच्या काळोखाचा आधार घेत महागड्या गाडीतून उतरून दुधाचा ट्रे पळवतानाचा त्याचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे पनवेलच्या नाक्यावर शेकाप कार्यकर्त्याचा चोरीचा प्रताप रंगत आहे. सोमवार दिनांक 27 मार्च पहाटे 3 सुमारास पनवेल परिसरात बाळाराम पाटील पुतण्या अजिंक्य पाटील दूध चोरी करून पोबारा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला आहे. या व्हिडिओ मध्ये अजिंक्य त्याच्या महागड्या गाडीतून एक दुधाच्या ट्रेच्या साठ्याजवळील परिस्थितीचा आढावा घेत घाईघाईने एक ट्रे गाडीत ठेवून पळताना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे परिसरामध्ये या दूध चोरीचा सूत्रधार सापडल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहे. ही सापडलेली चोरी असून अशा अनेक चोऱ्या या परिसरात झाल्या असून अजिंक्यकडे नागरिक शासनतेने बोट दाखवत आहे. आमदार पुतण्याची तक्रार नागरिक घाबरून पोलिसात करीत नसल्याचे बोलले जात आहे. जेमतेम शिक्षण घेतलेल्या या युवकाचा खास काही व्यवसाय वगैरे नसून रिकाम टेकडे उद्योग आता त्याच्या अंगाशी येणार असे या निमित्ताने परिसरातील गावकरी बोलत आहेत. आमदार बाळाराम पाटलांचा पुतण्या दूध चोरी करताना सीसीटीव्हीत कैद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, पनवेल परिसरात दूध चोरीचा पर्दाफाश. ये चोर, ये चोर, ये चोर, 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 च